मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाला 5 पैशांचीही किंमत नाही। आता तुम्हाला वाटेल हे कुणी विरोधी पक्षाचे आमदार किंवा नेते बोलत असतील, पण हे बोल आहेत भाजपच्याच एका ज्येष्ठ आमदार महोदयाचे। गणेश नाईक असं त्यांचं नाव आहे। नवी मुंबईतील अनभिक्षित सम्राट अशी गणेश नाईकांची ओळख आहे। ते शिवसेनेत असो, राष्ट्रवादीत असो की भाजपमध्ये असो, नवी मुंबईचं सगळं राजकारण हे त्यांच्या भोवतीच फिरतं। ते स्वतः 5 टर्मचे आमदार आहेत। त्यांचा एक पुत्र संदीप हे 2 टर्मचे आमदार तर दुसरा पुत्र संजीव हे ठाण्याचे माजी खासदार आहेत। 1995 पासून महापालिका सुद्धा नाईकांच्याच ताब्यात आहे। पण मागच्या काही दिवसांपासून गणेश नाईक यांच्या वर्चस्वाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पद्धतशीरपणे सुरुंग लावायला सुरुवात केली आहे। महापालिका असो, सिडको असो की MMRDA असो, सगळ्याच ठिकाणी नाईक यांची कोंडी होतीये। त्यातूनच ते अस्वस्थ आहेत। लोकसभा निवडणुकीवेळी तर नाईकांच्या या अस्वस्थतेचा स्फोटच झाला। याच सगळ्या रागातून मुख्यमंत्र्यांविरोधात जाहीरपणे आदळापट करताना गणेश नाईक दिसून येत आहेत। तर नेमकं एकनाथ शिंदे यांनी गणेश नाईकांची कशी कोंडी केली आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात पूर्वीपासूनच विळ्या भोपळ्याचं वैर आहे। दोघंही ठाणे जिल्ह्यातीलच नेते आहेत आणि शिवसेनेतीलच आहेत, पण गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांना सिनियर आहेत। म्हणजेच एकनाथ शिंदे हे पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा गणेश नाईक हे 2 वेळेस आमदार आणि 1 वेळेस मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीही राहिले होते। पुढे ते राष्ट्रवादीत गेले आणि तिथं दुसऱ्यांदा मंत्री झाले। त्यानंतर ठाण्याचं पालकमंत्री पदही त्यांच्याकडे आलं। त्यांचा एक मुलगा आमदार तर दुसरा मुलगा खासदार आहे। महापालिकाही त्यांच्याच ताब्यात। थोडक्यात काय तर सगळी सत्तास्थानं ही नाईकांनी आपल्याकडे घेतली होती, पण 2014 नाईकांचा मंदा म्हात्रे यांच्याकडून पराभव झाला। त्याचवेळी शिंदे हे मंत्री झाले आणि तिथून शिंदेंनी नाईकांच्या राजकारणाची सव्याज परतफेड करायला सुरुवात केली। नाईक यांच्या आत्ताच्या नाराजीची सुरुवात झाली ती महायुतीची सत्ता आल्यानंतर। या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले, त्यात भाजपने सुद्धा नाईकांना मंत्रिपदावरून डावललं। लोकसभा निवडणुकीवेळी नाईक हे ठाणे मतदारसंघासाठी आग्रही होते। संजीव नाईक यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल अशी फिल्डिंग लावली होती। आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचा हा बालेकिल्ला नाईक यांनी यापूर्वी 1 वेळेस ताब्यात घेतला होता, त्यामुळे भाजपला सुद्धा नाईकांबद्दल कॉन्फिडन्स होता। पण एकनाथ शिंदे यांनी ऐनवेळी गणेश नाईक यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला। त्यातून नाईक हे आणखी दुखावले गेले। नवी मुंबईत त्यांनी जणू असहकार पुकारला। त्यांनी निवडणुकीपूर्वी नरेश म्हस्के यांचा प्रचार करायला असमर्थता दर्शवली। त्यानंतर त्यांचे पदाधिकारी सुद्धा राजीनामे देत होते। त्यांची समजूत काढण्यासाठी थेट फडणवीस यांना नाईकांचं क्रिस्टल हाऊस गाठावं लागलं होतं। त्यावेळी नवी मुंबईत सबकुछ गणेश नाईक आहेत असं आश्वासन दिल्यानंतरच त्यांनी म्हस्केंच्या प्रचाराला सुरुवात केली। पण प्रत्यक्षात नवी मुंबईतून शिवसेनेचं लीड हे तब्बल 68,000 घटलं। सिडको, नवी मुंबई महापालिका आणि MMRDA यांसारख्या संस्थांवर सध्या मुख्यमंत्र्यांची सद्दी चालते। या संस्था म्हणजे गणेश नाईकांची एकेकाळची सत्तास्थानं। पण आता महापालिकेतील कंत्राटी कामं, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तसंच महत्वाचे निर्णय हे ठाण्यातून घेतले जात असल्याची नाईक समर्थकांची तक्रार आहे। आपल्या समर्थकांची साधी साधी कामं करून घेण्यासाठी देखील नाईकांना महापालिका मुख्यालयात जोडे झिजवावे लागतायत। नाईकांचा एक कट्टर विरोधक तर महापालिकेतील 270 कोटींची कामं आपल्याकडेच आहेत हे टिपेच्या सुरात नवी मुंबईत सांगत असतो। गणेश नाईक यांचे विरोधक असलेल्यांना एकनाथ शिंदेंनी नेहमीच बळ दिले। त्यातूनच शिंदे यांच्यावर गणेश नाईक बोलले की याचं उत्तर विजय चौगुले यांच्यासारखे नेते देऊ लागलेत। आता चौगुले हे नाईकांना विधानसभेसाठी आव्हान देऊ शकतात। नाईक समर्थकांना फोडण्यामध्ये देखील एकनाथ शिंदेंचा मोठा वाटा असल्याचं बोललं जाते। आता नाईक यांच्यासाठी विधानसभेलाही अस्तित्वाची लढाई असणार आहे। नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारी ही आपल्याच घरात मिळावी असा नाईकांचा आग्रह आहे। यापूर्वी सलग 10 वर्ष स्वतः नाईक आणि त्यांचे पुत्र संदीप नाईक यांनी बेलापूर आणि ऐरोली या विधानसभा मतदारसंघांचं प्रतिनिधित्व केले, पण मागच्या 10 वर्षात नाईकांना दुय्यम भूमिका घ्यावी लागलीये। ही परिस्थिती बदलायची असेल तर यंदाची विधानसभा निवडणूक नाईकांसाठी करो वा मरो या प्रकारची आहे, त्यामुळे यंदा स्वतःला ऐरोली मधून आणि मुलगा संदीपला बेलापूर मधून त्यांनी उमेदवारीची मागणी केलीये। मात्र बेलापूरच्या भाजपच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे आणि नाईकांमध्ये विस्तव सुद्धा जात नाही। मुख्यमंत्र्यांकडून मंदाताईंसाठी निधीची पोतडी खुली करून दिली जाते। त्या म्हणतील ती कामं मुख्यमंत्री मार्गी लावतात।
नाईक यांच्या मुख्यमंत्र्यांवरील टीकेचं मूळ सुद्धा इथंच आहे. पण काहीही झालं तरी बेलापूर मधूनच निवडणूक लढवणार अशी भूमिका संदीप नाईक यांनी घेतलीये. या दृष्टीनं आता ते कामालाही लागलेत. त्यांनी इथल्या मंदा म्हात्रे यांच्या मूळ गावालगतच आपलं कार्यालय थाटत बैठकांचा सपाटा लावलाय. एकूणच काय तर स्वपक्षाचा विरोध, उमेदवारी देताना भाजपचे नियम, घरच्या मैदानात वाढते विरोधक आणि मुख्यमंत्र्यांकडून होणारी कोंडी, यातून आता गणेश नाईक हे कसा मार्ग काढतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आता मंडळी, याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.